नमस्कार, मी गौरी टिळेकर, HW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. देशातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात 10% आरक्षण देण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आलाय. या निर्णयाला केंद्र सरकारच्या कॅबिनेटकडून मंजुरी देण्यात आली असून या आरक्षणासाठी घटना दुरुस्ती करून केंद्र आरक्षणाचा कोटा वाढविणार आहे. मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. मिळालेल्या माहितीनुसार या तरुणाचे नाव लक्ष्मण चव्हाण असे असून हा प्रजासत्ताक भारत पक्षाचा देशसेवक आहे. दरम्यान सुरक्षा जाळ्यांमुळे हा तरुण बचावलाय. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती अतिशय सामान्य असल्याचे सांगत राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काश्मीरमधील परिस्थितीची तुलना पाटण्याशी केली आहे. पाटण्यात दिवसभरात जितके खून होतात तितके मृत्यू काश्मीरमध्ये एका आठवड्यात होतात असा अजब दावा मलिक यांनी केलाय. दरम्यान राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीगने बांगलादेशमध्ये झालेल्या सर्वसाधारण निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवलाय. शेख हसीना यांनी विक्रम करत बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची चौथ्यांदा शपथ घेतली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर आता लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर चित्रपट येतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचं अनावरण झालंय. PM नरेंद्र मोदी असे या चित्रपटाचे नाव असून अभिनेता विवेक ओबेरॉय आणि परेश रावल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुकला लाईक करा, युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी.